आरोग्य जागृति। आज आरोग्य जागृति में किडनी ट्रांसप्लांट के बारे में हमारे दिल में उठने वाले नेगेटिव सवालों के पॉजिटिव जवाब देखेंगे। दोस्तों, सोचो अगर हमारी बेटी, बहन या किसी भी लड़की को देखने एक लड़का आए, जवान हो, खूबसूरत हो, अच्छी जॉब हो और परिवार भी अच्छा हो, लेकिन पता चले कि उस लड़के की किडनी हाल ही में ट्रांसप्लांट हुई हो, झटका लगाना? तुरंत कई सवाल हमारे दिमाग में घूमने लगते हैं। क्या इनकी लाइफ सही ढंग से चलेगी? क्या ये संतान प्राप्ति का सुख ले पाएंगे? न जाने कई सवाल दिल को और दिमाग को झंझोड़ देते हैं। ऐसे ही एक सत्य कहानी को औरंगाबाद के मशहूर नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर सुहास बाविकर ने लिख डाला पूरे 27 साल पहले। रवि कुलकर्णी नाम है उस पेशेंट का। किडनी ट्रांसप्लांट के ठीक 2 साल बाद उनकी शादी हुई और बेटा भी हुआ, और आज रवि कुलकर्णी की शादी को 25 साल पूरे हुए हैं। उसी की खुशी में एक पार्टी का आयोजन किया गया। उस गोल्डन मोमेंट को कैप्चर करने के लिए आरोग्य जागृति की टीम भी पहुंची। आइए जरा समझने की कोशिश करते हैं पेशेंट रवि कुलकर्णी और डॉक्टर बाविकर से कि हकीकत में 27 साल पहले क्या हुआ था। हमारे फ्रेंड रवि कुलकर्णी वो 25वीं शादी की सालगिरह मना रहे हैं और उनके किडनी ट्रांसप्लांट को 27 साल पूरे हो गए, तो उनको, उनके वाइफ को फेलिसिटेट करने के लिए खास करके मैं आज आया हूँ। और ये उस ज़माने में 25 साल पहले जब शादी का डिसीजन लेना था उनको, उनके परिवार, वो मिसेस रवि कुलकर्णी, इनकी हिम्मत की दाद देना पड़ता, क्योंकि वो ज़माने में ट्रांसप्लांट हुए वाले आदमी से शादी का निर्णय लेना बहुत मुश्किल था। आज उसके घर की माताजी, पिताजी, उनके बहनें, उनका पूरा परिवार मेरे परिवार जैसा हो गया है। और उसका शादी के बाद उसका लड़का होना, उसके डिलीवरी, उसके ज़िंदगी में हर मौके पे हम लोग साथ में रहे, तो ये मौके पे आज मेरे को बहुत खुशी हो रही है। और किडनी ट्रांसप्लांट के बाद आदमी नॉर्मल ज़िंदगी जीता है और 25 साल हेल्दी लाइफ जीता है, ये एक जिंदा मिसाल है। और शादी करके बच्चे होना ये भी एक आम बात हो गई है, तो मेरे हिसाब से एक साइंस की कमाल है। और आई एम वेरी हैप्पी फॉर रवि कुलकर्णी। सर, आपने बताया है एज ए नेफ्रोलॉजिस्ट आपके मतलब जीवन में ऐसा जो पहला केस इतना अच्छे से हुआ है और 27 साल हो चुके हैं, तो आपको कैसा महसूस हो रहा है और उस टाइम में आपने क्या सोच के ऐसा लगा कि इसका पेशेंट अपना सक्सेसफुल? ये किडनी ट्रांसप्लांट मैंने औरंगाबाद में 91 में चालू किया, ये 92 की केस है। 1170-75 ट्रांसप्लांट मैं कर चुका हूँ अभी तक। और एक आम सी बात हो गई है कि किडनी ट्रांसप्लांट एक सक्सेसफुल, कामयाब, हेल्दी लाइफ जिंदा रहने के लिए किडनी के पेशेंट्स ने डायलिसिस के बजाय सीधा ट्रांसप्लांट कर लेना कभी भी अच्छा है। और घर की किडनी मिली और मैचिंग किडनी मिली, तो कम से कम दवाइयाँ लगती है। अभी रवि कुलकर्णी को कम से कम दवा है, तो उसको पहचानने भी नहीं आता कि वो पेशेंट है बोल के, और एक नॉर्मल लाइफ जिंदा ज़िंदगी बिता रहा है। ट्रिप को जा सकता है, हिमालय चढ़ के आया हुआ अभी। और मेरे हिसाब से ऑर्गन ट्रांसप्लांट ये आसान हो गया है आजकल। 25 साल पहले आज जितनी सुविधा है उस टाइम में नहीं थी, तो फिर भी आपने ये ट्रांसप्लांट किया है, तो आपको उस टाइम में क्या क्या दिक्कतें आती थी ऐसा आपको? उस टाइम पे बजाज हॉस्पिटल, धूत हॉस्पिटल चालू होना था, शुरू हुआ नहीं था। नर्सिंग होम डॉक्टर बोरगांवकर का, वहाँ पे किया हुआ केस है ये। और हेडगेवर हॉस्पिटल में भर्ती हुआ था ये, और जब हेडगेवर हॉस्पिटल पुराना एसटी स्टैंड के बाजू में जो था वहाँ पे था, तो
काफ़ी एक डॉक्टर बम्बई से, एक डॉक्टर इंदौर से, मैं औरंगाबाद से, ऐसा सब जुगाड़ करके हम लोगों ने ये ट्रांसप्लांट किया था। और दो दिन हम लोग पेशेंट के बाजू में सोते थे जब शुरुआत में, क्योंकि किसी को और कुछ पता नहीं था कि क्या देखना है, पेशाब कितना हो रहा। घंटे घंटे में हम पेशाब निकालते थे, सलाइन लगाते थे। तो दो तीन रातें मैंने ये पेशेंट के बाजू में सो के निकाली है। आत्ता आमच्या डॉक्टरांनी जे काही ट्रान्सप्लांटबद्दल माझी माहिती सांगितली आहे, जे काही हे 26-27 वर्ष गेलेले आहेत, ते फक्त त्या डॉक्टरांमुळे 101% त्यांचा पाठिंबा असल्यामुळे, त्यांचा सपोर्ट असल्यामुळे, नाहीतर हे काही शक्य नव्हतं जगणं। त्यानंतर जे काही 10-15% मेंटेनन्स वगैरेसाठी लागतात, त्याच्यासाठी एक नंबरला बायको आहे आणि नंतर आई होती। या दोन्हीमधून आत्तापर्यंतचं जीवन चांगलं गेलेलं आहे। सर, तुमचं व्हील पॉवर आज पण तसंच आहे जे पूर्वी होतं, त्यासाठी तुमचं मेन हे काय आहे, तुमचं मोटर कसं मेंटेन करताय तुम्ही हे सर्वांसाठी? याची प्रेरणा म्हणजे आई आणि मिसेस, त्यामुळे हे सगळं आत्तापर्यंत मार्गी लागलेलं आहे। तुम्हाला जर बघितलं असं वाटत नाही का? यस, कोणीच मला माझ्या पूर्ण ऑफिसमध्ये आणि पर्टिक्युलरली माझ्या आत्तापर्यंतच्या MIDC मधले जे CEO होऊन गेले, त्यांनी मला प्रचंड सपोर्ट केलेला आहे। जेवढे माझे CEO येऊन गेले, आता सध्याचे आमचे डॉक्टर अनबलगन आहेत, ते तर म्हणजे अहमदनगरपासून मी त्यांना ओळखतो, ते मला ओळखतात। तर कधी एअरपोर्टवर उतरल्यावर माझ्याकडं पाहून असं, हां कैसी हे ठीक आहे ना, एवढंच ते विचारतात। पण त्याच्यातून त्यांची आत्मीयता वगैरे लक्षात येते आणि मला प्रचंड सपोर्ट केलेला आहे प्रत्येक गोष्टीमध्ये। सर्वसामान्यांना काय संदेश देऊ इच्छित आहे? बी पॉझिटिव्ह, बी स्ट्रॉंग, आणि कुठेही तुम्ही कमी आहे असं समजू नका की तुम्ही म्हणजे आजारी आहे म्हणून बरेच लोक गायब राहतात इकडे तिकडे, तसं राहायला नाही पाहिजे। आता गेली 27 वर्ष मी ऑफिसमध्ये कार्यरत असतो, तर मला वाटत नाही कधी मी असं आजारपणामध्ये, फक्त फार सिरियस असेल तर मध्ये 1-1.5 महिना मी रजेवर असेल, नाहीतर मग कधीच नाही, नेव्हर। म्हणजे वर्किंगमध्ये तसं जर पाहिलं ना तर मी व्यायाम शून्य करतोय, झोपेमध्ये सायकलिंग करत असावा मी त्यामुळे बहुते, पण मला वाटत नाही मी कधी व्यायाम केला आहे म्हणून ट्रान्सप्लांट नंतर। फक्त ट्रान्सप्लांट झाल्यानंतर पहिले 6-8 महिने मात्र मी खूप चालायचो, आताही खूप चालतो, कारण जेवढे सिव्हिल वर्क्स आहेत आमचे, त्या सिव्हिल वर्क्स मेजर सिव्हिल वर्क्स केलेले आहेत औरंगाबादमधले। आता जो काही पाणी पुरवठा होत नाही, पण आमच्या MIDC ने एक मेजर पाण्याची स्कीम केली आहे, त्याचा मी इन्चार्ज आहे। तर ते सक्सेसफुली आम्ही पाणी 100% 24 तास आता इथून पुढे देऊ, एवढं गॅरंटेड। काय तुम्ही नियमितता पाळता म्हणजे वेळेवरचं बंधन? पर्टिक्युलरली त्या बाबतीमध्ये गरम खाणे, शिळं अन्न कधीही, ती आमच्या बायकोची कृपा आहे की शिळं अन्न आम्हाला कधी मिळालेलं नाही, गरम गरमच अन्न मिळतं। छान अशी चालायला पाहिजे। येस, आणि पर्टिक्युलरली माझे ताटबीट सगळं मी उकळून घेतलेलं असतो गेली 27 वर्ष, ती मात्र मी उकळत नाही, बायको उकळून देत असते, त्याच्यामुळे काही त्या बाबतीत हे नाही। बाहेर मी पडलो तर माझं 5 लिटरचं कॅन पाण्याचं माझ्यासोबत असतं, पण आता या गेल्या 2 वर्षात फक्त मी बाहेरचं मिनरल वॉटर वगैरे घेतो आहे, पण डॉक्टर माझ्यावर चिडलेले असतात हे मिनरल वॉटर पिऊ नको, त्याची गॅरंटी नाही आहे। ठीक आहे, आता तुम्हाला असं थकवा जाणवतो असं काही वाटत तुम्हाला नाही? नाही कधीच नाही, म्हणजे मी 100-1000 किलोमीटर जाऊन आलो तरी मला थकवा कधी वाटत नाही। डिसिजन काय, आता जे काय मेडिकली जेवढी माहिती होती त्या माहितीच्या आधारेच हे डिसिजन घेतलेलं आहे की किडनी ट्रान्सप्लांट झालेला पेशंट हा किती सिरियस आहे किंवा त्याला किती म्हणजे आजाराचे काय चान्सेस आहेत, हे जे काय 22 डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं त्याच्यावरनंच आम्ही हे पुढं डिसिजन घेतलेलं आहे, आणि समहाव इट टर्न्स आउट टू बी व्हेरी पॉझिटिव्ह। आता थोडीफार तर काळजी आपण घेतोच, आणि आता माहिती आहे असं पेशंट आहे म्हटल्यानंतर तर आम्ही स्पेशल काळजी घेतो, पण ती काळजी पण आम्हाला म्हणजे आता सवय झाली, असं काही एकदम फार वेगळं काही केलं किंवा असं काही आम्हाला वाटत नाही, त्याच्यामुळे ते सहज होऊन जातं।
तुमचं खूप कौतुकास्पद आहे म्हणायला गेलं तर, परंतु सर्वसामान्यासाठी काय संदेश देऊ इच्छितात? तर तोच ना की असं काही आजाराचा बाऊ करण्यात काही पॉईंट नाही. म्हणजे जेवढे चान्सेस आपल्याला नॉर्मल लाईफमध्ये जेवढे थ्रेट्स आहेत तेवढेच थ्रेट्स इथे पण आहेत, एवढंच आहे. आणि शेवटी तुम्ही कसं वागता, तुम्ही किती स्वतःची काळजी घेता, त्याच्यावर तुमचा सक्सेस अवलंबून आहे. तर मग तुम्ही खूप काळजी घेतली स्वतःची तर नीट राहता येईल. जॉब करून एवढं नियमितपणे त्यांचं आहार आणि खानावर ध्यान देता, हे कसं शक्य करता येईल? अरे तू देर इज अ विल देर इज अ वे, सो आय ऑलवेज फाइंड आउट वेज. मला असं कधीच वाटत नाही की हे दिस इज अन ॲडिशनल वर्क दॅट आय एम डुईंग. इट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ माय लाईफ. आणि मला आता इतकी सवय झालेली आहे की मला असं वाटतच नाही की मी वेगळं काही करते. म्हणजे माहिती आहे आपल्याला ही काळजी घ्यायची आहे, घ्यायची म्हटल्यानंतर बरोबर घेतेच मी ती काळजी. तेवढंच म्हणजे ते दॅट इज ते करायलाच. जगायचं कसं आनंदात सुखात आणि दुसऱ्याला कसं आनंदी ठेवायचं हे रवी विनीता आणि सिद्धांतने शिकवलं. रवी कुलकर्णी जी हमारे बचपन से दोस्त है. हम 21 साल इंजीनियर हुए और इंजीनियर होने के बाद में सबसे एनर्जेटिक, सबसे चुस्त और सबको बिजी रखने वाला हमारा कोई दोस्त था तो रवि कुलकर्णी था. रवे आ गया बोले तो अब मस्ती हो गई, रवे आ गया बोले तो बस आप कुछ सोचने की बात नहीं, अब इससे ये इतना तंग करेंगे कि इससे दूर भागना पड़ेगा. ऐसी रवि की एक ज़बरदस्त पर्सनैलिटी थी, आज भी है. लेकिन 1991 में जब उसका किडनी ट्रांसप्लांट हो गया तो वो दिनों में एक पहला किडनी ट्रांसप्लांट क्या होता है, किडनी का खराब होना कितना खराब होता है, ये हम सब दोस्तों को पता चला. और जब से हमको ऐसा लगता था कि यार ये बता नहीं सकते कि रवि जी की ज़िंदगी में आगे क्या होने वाला है, कितने दिन वो जिंदा रह सकता है मालूम नहीं था. हम सभी लोग टेंशन में रहते थे, जितना टेंशन हमको आता था घर वालों को आता था. लेकिन ये जिंदा दिल आदमी न कभी रोया, न कभी हमने उसकी रोती सूरत देखी, न कभी डरा हुआ देखा, हमेशा हंसता हुआ एक ज़बरदस्त ताकत वाला एक इंसान बोले तो रवि कुलकर्णी जी है. 2018 में वो हॉस्पिटल में गए आयरन के इंजेक्शन लिए और फिर बोले चल मुझे जाते जाते छोड़ दे. मतलब जिंदगी कैसी जीते हैं बीमारी में, ये कोई अगर उदाहरण है भारत में ये दुनिया में तो ये रविंद्र कुलकर्णी है. वो एक मेरे अच्छे दोस्त भी है, खुश मिजाज आदमी है, हंसते रहो, जीते रहो, एंजॉय करो, ये उनकी लाइफ है.